बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते. डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या दोन कार्यकर्त्यांचं अपहरण झालेलं आहे. पल्लीकड जिल्ह्यातून हे अपहरण झालं असून काल रात्री हे अपहरण झालंय. या प्रकरणी 3 भाजप कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त केला जातोय. केरळमध्ये RSS विरुद्ध कम्युनिस्ट हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर प्रचार प्रमुख डॉक्टर कुंदन चंद्रावत यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर हा वाद सुरू झालेला आहे. या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले रिपोर्टर सुमेध बनसोड आपल्यासोबत आहेत. सुमेध, केरळमध्ये RSS विरुद्ध कम्युनिस्ट हा संघर्ष आता पेटण्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती देशील? सध्या ज्या पद्धतीने पलीकड जिल्ह्यातलं जे इलीपुल्ली ठाण आहे या ठिकाणावरनं जे दोन कार्यकर्ते जे आहेत डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे, त्यांचं काल अपहरण करण्यात आलेलं आहे. संघटनेचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने भाजपच्या 3 कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त केलेला आहे, त्यामुळे हा जो संघर्ष जो सध्या या बाबतीमध्ये केरळमध्ये पेटले गेला आहे, लेफ्ट विरुद्ध संघ, हा अजून अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल ज्या पद्धतीने केरळमधला जो कन्नूर तालुका आहे त्यामध्ये लेफ्टिस्ट विरुद्ध संघ असा संघर्ष नेहमी पाहायला मिळतो, आणि त्या दृष्टिकोनातून काल ज्या पद्धतीने संघाच्या स्वयंसेवकांनी पूर्ण देशव्यापी विरोध दर्शवला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीने संघाच्या कार्यालयामध्ये केरळमध्ये हमला झाला होता, त्यानंतर ह्या सगळ्या अपहरण भाजपच्या अपहरणामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचं नाव आल्यामुळे परत एकदा हा जो संघर्ष आहे त्याला अजून पेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तुर्तास तरी ज्या पोलिसांनी जे संशय ज्या कार्यकर्त्यांवर वर्तवण्यात आलेले त्यांची चौकशीच्या दृष्टिकोनातून पाऊल उचललेलं आहे आणि पोलीस ज्या अपहर्त कार्यकर्ते आहेत त्यांचा शोध घेतात आहे. धन्यवाद सुमेध दिलेल्या माहितीबद्दल. डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या 2 कार्यकर्त्यांचं अपहरण झालेलं आहे आणि या प्रकरणी 3 भाजप कार्यकर्त्यांना संशय व्यक्त केल्यामुळे त्यांची आता चौकशी सुरू आहे.